ಅವ್ವ ಗಣಪತಿ ಲೇಣ್ಯಾದ್ರಿ ಡೊಂಗರಾವರಿ ನದಿ ಚಾತಿರಿ ಗಣಾಚಿ ಸ್ವಾರಿ ದಯಾಲ ಗಿರಿಜಾತ್ಮಜ ಹೇ ನಾವ್ ದಗಡ ಮದಿ ಕೋರ್ಲಾಯ ಭಕ್ತಿ ಭಾವ್ ದಂತಿ ಹಿತ ರಂಕ ಸಂಗತಿ ರಾವ ಹೇ ಜಿ ಜಿ ದಂತಿ ಹಿತ ರಂಕ ಸಂಗತಿ ರಾವ ಹೇ ಜಿ ಜಿ ಮಾಯಾ ಸಾ ಭುವನೇಶ್ವರಿ ಶಿವಸತಿ ದೇಹಾಶ್ರಿತಾ ಸುಂದರಿ ವಿಘ್ನೇಶಂ ಸುತಮಾಪ್ತುಕಾಂ ಸಂಹಿತಾ ಕುರುವೆತ್ತೇಪು ದುಷ್ಕರಂ ತಖ್ಯಾಭೂತ್ಪ್ರಕಟ ಪ್ರಸನ್ನ ವರದೋತ್ತಿಷ್ಠತಯಾ ಸ್ಥಾಪಿತ ವಂದೇಹ ಗಿರಿಜಾತ್ಮಜ ಪರಮಜಂ ತಂ ಲೇಖನಾದ್ರಿಸ್ಥಿತಂ. ಅಷ್ಟವಿನಾಯಕಾತಿಲ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಗಣಪತಿ ಹಾ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ಆಹೆ. ಲೇಣ್ಯಾದ್ರಿಚಾ ಗಿರಿಜಾತ್ಮಕ ಹಾ ಲೇಣಿಮಧ್ಯೆ ವಿರಾಜಮಾನ ಆಹೆ. ತ್ಯಾಮುಳೆ ಇತ ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪಾಚ್ಯಾ ದರ್ಶನ जुन्नरपासून अवघ्या 8 किलोमीटरवर लेण्याद्री डोंगर आहे. हा विशाल डोंगर आणि त्यावरील लेण्यांचं अगदी दूर अंतरावरूनही दर्शन होत आहे. गणेश पुराणात या डोंगराचा लेखन पर्वत असा उल्लेख आहे. पावसाळ्यात हा डोंगर हिरवाईनं नटलेला असतो. अशा प्रसन्न वातावरणात आपल्या मनात लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणरायाच्या दर्शनाची ओढ दाटून येते. अष्टविनायकातील इतर गणपतींप्रमाणे या गणपतीचीही स्वतंत्र अशी आख्यायिका आहे. आपल्याला गजानन पुत्र व्हावा यासाठी पार्वतीनं लेण्याद्री पर्वताच्या गुहेत 12 वर्ष तपश्चर्या केली. त्याचं फलित म्हणून पार्वतीनं स्थापन केलेली गजाननाची पार्थिव मूर्ती भाद्रपद चतुर्थीला सचेतन होऊन पुत्ररूपानं तिच्यासमोर प्रकटली असं सांगतात. तेव्हापासून हे ठिकाण गिरिजात्मक गणपतीचं अधिष्ठान असल्याची मान्यता आहे. पायथ्यापासून सुमारे 350 पायऱ्या चढून गेल्यानंतर गिरिजात्मकाचं मंदिर लागतं. मंदिर दक्षिणमुखी असून त्यासमोर भव्य सभा मंडप आहे. मंदिर दक्षिणमुखी असलं तरी आतली मूर्ती उत्तराभिमुख आहे. अगदी आखीव रेखीव नसली तरी ही मूर्ती असंख्य गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे. हे अष्टविनायकामधलं 6व्या नंबरचं ठिकाण श्री लेण्याद्री गिरिजात्मज. अशा पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत 28 लेण्या आहेत म्हणून याला लेण्याद्री म्हटलं गेलेलं आहे. गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा म्हणून गिरिजात्मज. याच ठिकाणावरती माता पार्वतीने 12 वर्षाची तपश्चर्या केलेली, मळाचा गणपती केला, शंकर भगवंताने ज्या गणपतीचं मुडकं उडवलेलं ती अशी आख्यायिका इथे सांगितली गेलेली आहे. अष्टविनायकातला एक असल्यानं गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. पर्वत चढण्याचे कष्ट असले तरी इथल्या बाप्पाच्या दर्शनानं भाविक संतुष्ट होतात.
आता गणपती म्हणजे काय आपल्या आराध्य देव आहे, तर इथे आल्यानंतर मनाची शांती झाली, मनात बरं वाटलं की आपण आपल्या वडिलांच्या वट्यामध्ये आलो. इथे आल्यावर फार बरं वाटलं, अगदी जीवाला शांती वाटली. एवढं सगळं कष्ट पायऱ्या चढून पण काही जराही त्रास वाटला नाही की असं मी थकली असं वाटलं नाही. लेण्याद्रीवरील लेण्या हा देश विदेशातील पर्यटक तसंच अभ्यासकांच्या आकर्षणाचा विषय आहे. लेण्याद्रीवरील लेण्यांबद्दल अनेक आख्यायिका आहेत, मात्र त्याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे गिरिजात्मकाचं मंदिर हे लेण्याद्री पर्वतावरील बौद्धकालीन लेण्यांचाच भाग असल्याचं अभ्यासक सांगतात. गणपती मंदिराच्या लेणीत प्राचीन शैलीची सुंदर अशी चित्रं आहेत. पर्वतावर 18 लेण्या आहेत. पाषाणातील कोरीव कामाचा हा विलोभनीय आविष्कार म्हणावा लागेल. कालखंडामध्ये ह्या गणरायाची स्थापना करण्यात आलेली. दोन खोल्यांची मधली भिंत तोडून हा गणराया साकार करण्यात आलेला आहे. तर गणरायाच्या पाठीमागे म्हणजे ओवऱ्या जे आहे त्याच्यामध्ये मराठकालीन भित्तीचित्र आहे. गणराया एका स्त्रीसंघ सारीपाठ खेळतानाचं चित्र आहे. हे कुणी चित्र काढली असेल तरी मराठकालीन जी काही लोक ह्या देवस्थानचा ताबा आल्यानंतर ह्या देवस्थानच्या लोकांनी भीती रंगवण्यासाठी ह्या भित्तीचित्रांची साकार करण्यात आलेली. अशी अनेक चित्रं तिथं साकार करण्यात आली होती. इथल्या लेण्यांमुळे मंदिर परिसराला प्राचीनत्व प्राप्त झालंय. त्यामुळे या लेण्यांच्या संरक्षणाची तसंच देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे आहे. मंदिरातील पूजा अर्चेची व्यवस्था पाहण्याचा अधिकार इथल्या देवस्थानकडे आहे. त्यामुळे मंदिराच्या वाटेवर तसंच मंदिर परिसरात भाविकांसाठी काही सुधारणा करण्यास मर्यादा आहेत. तरी देखील देवस्थानतर्फे लेण्याद्रीच्या पायथ्याशी भक्त निवास, भोजन व्यवस्था, वाहनतळ अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी स्वच्छताग्रह, पिण्याचं पाणी, वाहनतळ हे सगळे या सगळ्याच गोष्टी लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 3.5 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीवरून पिण्याचे पाणी या ठिकाणी भाविकांसाठी आणलेलं आहे. लेण्याद्री परिसर भाविक भक्तांनी नेहमीच फुललेला असतो. लेण्याद्रीच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बाग आहेत. पायथ्याशी असलेलं गोळेगाव हे द्राक्षग्राम म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथल्या प्रसादाच्या दुकानांमध्ये नानाविध प्रकारचे मनुके विक्रीसाठी ठेवलेले असतात. त्यामुळे तीर्थस्थळ, पर्यटन आणि स्थानिक कृषी संस्कृती यांचा उचित मेळ या ठिकाणी श्री गणेशाच्या कृपेनं जुळून आलाय असं नक्कीच म्हणता येईल. पालखीचे भोई हा वाक्प्रचार आपण नेहमीच ऐकतो, वाचतो, बोलतो. लेण्याद्रीला अशा अनेक प्रकारच्या पालख्या नेहमीसाठी पाहायला मिळतात. मोठं कष्टाचं काम या लोकांचं आहे. महत्त्वाचं म्हणजे या कष्टाबरोबरच त्यांच्या पदरात आणखी एक गोष्ट पडते, ती म्हणजे भक्तांना लेण्याद्रीचं दर्शन घडवल्याचं पुण्य.
लेण्याद्रीवरील गिरिजात्मकाच्या दर्शनाची आस मनात असली तरी इथल्या 350 पायऱ्या चढून जाणं मोठं आव्हान आहे. वृद्ध, अपंग, आजारी तसंच अशक्त भाविकांसाठी ही अशक्यप्राय गोष्ट आहे. अशावेळी मदत होते ती इथल्या डोली म्हणजेच विशिष्ट प्रकारच्या पालख्यांची. लेण्याद्री परिसरातील आदिवासींचा हा पिढीजात व्यवसायच म्हणावा लागेल. या पालख्यांचे भुई दिवसभर भाविकांची चढउतार करत असतात. अलीकडच्या काळात त्यांनी एकत्र येऊन या व्यवसायात सुसूत्रता आणली आहे. काम मोठं कष्टाचं असलं तरी ते त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनलंय. त्या जोडीला भाविकांना देवदर्शन घडवल्याचं समाधान त्यांच्या पदरी पडतं. आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर थकानी खूप होते, तकलीफ होतीच, पण सहन करणं हे गरजेचं आहे आम्हाला. आणि बाप्पाचा आशीर्वाद, बाप्पाचा तर लय मोठा आशीर्वाद आहे. त्याची कृपा आहे. 350 पायऱ्या चढून जाणे आणि पुन्हा भाविकांना व्यवस्थित घेऊन येणे हे सुद्धा काही एवढं सोपं नाही, पण गिरिजात्म बाप्पाच्या आशीर्वादाने खूप काही चांगलं चाललेलं आहे. गणाची स्वारी तयाला गिरिजात म्हणजे हे नाव. दगडामध्ये कोरलाय भक्तीभाव, जमती हित रंका संगती राव हे जी जी. जमती हित रंका संगती राव हे जी जी. जमती हित रंका संगती राव हे जी जी. लेण्याद्री परिसराला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. इथूनच जवळ असलेला नाणेघाट हा त्याचाच भाग. बघूयात हा नाणेघाट नेमका कसा आहे आणि कशासाठी त्याचा उपयोग व्हायचा. लेण्याद्रीचं दर्शन घेतल्यानंतर जुन्नर मधील शिवनेरी समोर नतमस्तक व्हायचं आणि नाणेघाटाकडे चालायला लागायचं. हिरव्या गर्द झाडीतून वाहणारे ओढे नाले पार करत जाणारा कच्चा पक्का रस्ता आपल्याला नाणेघाटाकडे घेऊन जातो. पावसाळ्यामध्ये दोन्ही बाजूला विस्तीर्ण पसरलेली भात खाचरं तसंच डोंगर वाटा मनोहारी भासतात. अशा वातावरणात रस्त्याच्या शेवटाला आपण नाणेघाटात पोहोचल्याचा अनपेक्षित साक्षात्कार होतो. हा नाणेघाट आणि इथलं सारं काही अचंबित करणार आहे. वर मावळ आणि खाली कोकण या दोन्हींना जोडणारा घाट रस्ता म्हणजे हा नाणेघाट. या नाणेघाटाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याला इसवीसनपूर्व 189 वर्षाचा संदर्भ आहे. त्याकाळी सातवाहन राजवट होती. तिचं केंद्र जुन्नर होतं. महाराणी नागणिका सातवाहन राजाची साम्राज्ञी होती. या राणीनं घाटामध्येही अवघड लेणी खोदून इथे हा घाट रस्ता बांधल्याचा अभ्यासक सांगतात. व्यापार हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळेच नाणेघाट हा त्या काळचा प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून अस्तित्वात होता. नाणेघाटावर ठेवण्यात आलेला दगडी रांजण त्याचीच साक्ष देतो. महाराष्ट्राच्या इतिहासात नाणेघाट हा खूप प्राचीन, साधारणतः आतापर्यंतच्या सगळ्या अभ्यासानुसार येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 200 वर्ष महाराष्ट्रातली जी सातवाहन राजवट होती त्यांनी तो खोदला. त्या सातवाहन राणीचं नाव नागणिका आणि सातवाहन ही मातृसत्ताक सत्ता होती. नाणेघाट या शब्दातला पहिला शब्द नाणे. नाणे म्हणजे पैसा. सातवाहन राणी नागणिकेनं नाणेघाट हा व्यापारासाठी खोदला. नाणेघाटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पुरातत्वीय संदर्भांबरोबरच जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून नाणेघाटाला अनोखं महत्त्व आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः सर्व अभ्यासकांच्या मते 1200 लेण्या आहेत. त्यातल्या 900 लेण्या या महाराष्ट्रात आहेत आणि मला आनंद वाटेल सांगायला यातल्या 357 केव्ज लेणी या जुन्नरच्या भूमीत आहे. ज्या अनेक वेगवेगळे प्रकारे लेण्यांचे, त्यातल्या एक लेणं म्हणजे स्वतःच्या कुटुंबासाठी खोदलेलं लेणं हे सातवाहन राणीनं नागणिकेनं नाणेघाटात खोदलेलं आहे. निसर्गाचे नानाविध आविष्कार इथे अनुभवायला मिळतात. असं असलं तरी हा संपूर्ण परिसर पर्यटन तसंच प्रसिद्धीपासून वंचित असल्याचं म्हणावं लागेल.
नाणेघाटाचा इतिहास आणि एकूणच महत्त्व जगासमोर यायला पाहिजे अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे ह्या भागाचा विकास किंवा पर्यटनाच्या दृष्टीने ज्या पद्धतीने इथे विकास व्हायला पाहिजे होता तसं झालेलं नाही आहे, तर इथे किमान ह्या भागामध्ये जेणेकरून पर्यटक येतील किंवा हा इतिहास, याचं महत्त्व असं आहे की एवढा जुना किंवा याला संपूर्ण याचा इतिहास आहे परंतु त्या पद्धतीने हा जगासमोर येत नाही आहे. खालच्या बाजूने येणारा सोसाट्याचा वारा आणि वरून खाली पाहिलं तर भिरभिरणारी नजर, सारं काही विशाल आणि अथांग, चमत्कार भासावा असा हा अनुभव. काही गोष्टींची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. नाणेघाट आणि इथला निसर्ग त्यापैकीच आहे, त्यामुळे इथं उभं राहून समोर जे दिसतं ते मनाच्या खुपीत कायमस्वरूपी साठवून ठेवायचं. निसर्गात देव शोधणाऱ्यांना या दृश्यामध्ये स्वतःचा बाप्पा दिसल्याचं आश्चर्य वाटायला नको. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.